आता एक ब्रेकिंग न्यूज है। यशवंत जाधव यांच्यावर असलेल्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी भारत सरकारनं कारवाई केली आहे अशी माहिती किरीट सोमय यांनी दिली आहे। तर कंपनी मंत्रालय आरसीओ ने मुंबईतील मरीन लाइन्स पोलीस स्टेशन मध्ये यशवंत जाधवांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आधी आयकर नंतर कंपनी मंत्रालय कारवाई आता यानंतर ईडीची कारवाई होईल अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय यांनी दिली आहे। सरकारी शिवसेना नेते यशवंत जाधव विरोधात आता मरीन लाइन्स पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे। इंडियन पिनल कोड सेक्शन 420 आणि 120 च्या अंतर्गत यशवंत जाधव विरोधात आता एफआयआर होत आहे। करोड़ों रुपये का प्रधान डीलर प्राइवेट लिमिटेड च्या मार्फत यशवंत जाधव ने मनी लॉन्ड्रिंग केलं, घोटाळा केला, शेकडो कोटीचा घोटाळा। आधी आयकर विभागाची कारवाई, आता कंपनी मंत्रालय, काही दिवसात ईडी।